नमस्कार इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक राजेश कागणे आपले स्वागत करत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पर्सनिफिकेशन या भाषा अलंकाराविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा विद्यार्थी मित्रांनो पर्सनिफिकेशन म्हणजेच चेतन गुणयुक्ती अलंकार होय मराठीमध्ये याची आपण भरपूर उदाहरणं पाहिलीत इंग्लिशमध्ये सुद्धा याच्या व्याख्येसह आपण काही उदाहरण पाहणार आहोत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पर्सॉनिफिकेशन हा अलंकार समजेल बघा वॉट इज पर्सॉनिफिकेशन पर्सॉनिफिकेशन इज अ पोएटिक डिव्हाइस वेअर ॲनिमल प्लांट ऑर इव्हन इन अॅनिमेट ऑब्जेक्ट आर गिवन ह्युमन क्वालिटीज रिझल्टिंग इन अ पोयम फुल ऑफ इमेजरी अँड डिस्क्रिप्शन या अलंकारात कवितेमध्ये प्राणी वनस्पती किंवा निर्जीव वस्तूंना ह्युमन क्वालिटीज म्हणजेच मानवजातीचे गुणधर्म दिल्या जात असतात जसं हसणं खिळणं उठणं बसणं बागडणं पळणं वगैरे अशा प्रकारचे गुण दिल्या जात असतात आणि अशा प्रकारच्या दिलेल्या गुणानंतर त्याचं वर्णन करणे म्हणजेच चेतन गुणयोक्ती पर्सनिफिकेशन हा अलंकार होई याचं उदाहरण बघूयात आपण फॉर एक्झाम्पल द सन इन हेवन वॉज शायनिंग गे डुकेअर इन दिस लाईन

माय फोन इज नॉट कोऑपरेटिंग विथ मी टुडे आता या ठिकाणी फोन कोऑपरेट करत नाही असं म्हटलेलं आहे सो द एक्झाम्पल पर्सॉनिफिकेशन इन दिस लाईन फोन इज गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ कोऑपरेशन टू द पोयट सो दिस इज पर्सॉनिफिकेशन यामध्ये कवीला त्याचा फोन सहकार्य करत नाही म्हणजे सहकार्य करण्याची भावना जी आहे ती मानवजातीची या ठिकाणी वस्तूला देण्यात आलेली आहे आधी या ठिकाणी तिसरं उदाहरण पहा द कब बर्ड ग्रोन्स वेन यू ओपन इट आता बघा एखादं कबर्ड जे आहे कपाट आहे जेव्हा आपण ओपन करतो उघडतो त्यावेळेस ते ग्रोन ग्रोन म्हणजे कन्हणे किंवा कुरकुर करणे आता या ठिकाणी पर्सनिफिकेशन इन दिस लाइन द कबर्ड हॅज गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ ग्रोनिंग आणि ग्रोन कोण करत असतं तो ह्युमन क्वालिटी आहे माणसाचा गुण आहे कन्हण्याचा हा जो काही गुण आहे तो आणि तो या ठिकाणी कबर्डला दिलेला आहे कवितेचा योग्य परिणाम साधण्यासाठी सो इट इज अ पर्सॉनिफिकेशन फिगर्स ऑफ स्पीच ऑर पोएटिक डिव्हायसेस लिटस सी इन द अनोदर एक्झाम्पल वी हैव द शिप वॉज ॲज अ स्टील ॲज शी कुड बी आता या ठिकाणी बघा पर्सॉनिफिकेशन फिगर्स ऑफ स्पीच आहे बट एक्सप्लेनेशन इन दिस लाईन द इन एनिमेट ऑब्जेक्ट शीप इज गिवन ह्यूमन क्वालिटी ऑफ स्टील सो द शिप इज पर्सॉनिफाईड अँड द फिगर्स ऑफ स्पीच इज बेस्ड ऑन द इमॅजिनेशन या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो जहाज जे आहे त्याला शांत शांत राहण्याची क्वालिटी कोणाची आहे तर ती आहे मानवजातीची आणि म्हणून जहाजाला या ठिकाणी गुणधर्म दिलेला आहे मानवजातीचा तो म्हणजे शांत आणि संयम आणि राहण्याचा म्हणून हा अलंकार चेतन गुणयोक्ती म्हणजेच पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होईल पाचव्या एक्झाम्पलमध्ये आपण बघूयात दे डीड नॉट मू द इन्स्केप बेल डुखेर इन द पर्सन इन दिस लाईन इन दिस लाईन द वर्ल्ड मू इज द ह्युमन ॲक्टिव्हिटी शोन इन द वेव्ज सो दिस इज पर्सनिफिकेशन मू म्हणजे हालण्याची जी काही गुण आहे मानवाचा माणसाचा व्यक्तीचा तो गुण या ठिकाणी वेव्जला दिलेला आहे दे म्हणजेच वेव्ज या ठिकाणी समुद्रातल्या लाटा आणि त्या लाटा इंचके बेलकडे सरकत होत्या मू होत होत्या म्हणून मानवाची जी क्वालिटी आहे गुण आहे ते एन म्हणजे निर्जीव वस्तूला किंवा प्राण्यांना किंवा वनस्पतींना देणं म्हणजे अलंकार पर्सनिफिकेशन होई सहावं एक्झाम्पल बघूयात द विंड इज विस्परिंग आउटसाईड आता ही विस्परिंग म्हणजे पुटपुटणे हळवार बोलणे इन दिस लाईन द विंड इज गिवन ह्युमन क्वालिटी ऑफ विस्परिंग सो दिस इज द पर्सॉनिफिकेशन आणि विस्परिंग ही जी काही क्वालिटी आहे गुण आहे हा व्यक्तींचा आहे मानवजातीचा आहे तो गुण या ठिकाणी वेणला वाऱ्याला देण्यात आलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतनगुणयुक्ती अलंकार तुम्हाला निश्चित रीतीने समजलेला असेल पुढचा अलंकार पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ पहा इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा